सुरुवातीला सरांनी सांगितलं की हा एका सुनेचा नाही, सासरचा नाही, माहेरचा नाही, तर आपल्या बीडमधील बीड जिल्ह्यातील भगिनीचा हा सन्मान आहे. सर्व गावकरी माझ्या माणसांना मी प्रथमतः या ठिकाणी मला सन्मानित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देते. आजच्या या सत्कार समारंभाचे अध्यक्ष माननीय आदरणीय श्रीकांत कुलकर्णी साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी शेळके साहेब आणि अविरतपणे शिक्षण क्षेत्रासाठी महत्वाचं आणि मोलाचं योगदान देणारे आपले सर्वांचे लाडके काशी दादा आणि माझे उपस्थित सर्व गावकरी, माझ्या सगळ्या माता भगिनी आणि सर्वात लाडके जे शिक्षणाचा कणा असतात ते माझे बालमित्र. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार, हा सन्मान हा माझा एकटीचा नाही, हा पुरस्कार आपल्या सर्वांचा आहे. मी फक्त त्या पुरस्काराचं एक प्रतिनिधित्व केलं. लोकमतने लोकमताचा केलेला हा एक आदर आणि सन्मान. सन्मान हा एकट्याचा नसतोच, ठीक आहे, नामांकन मिळालं ते कामावरून, परंतु मला जिंकून दिले तुम्ही आपण सर्वांनी. इथपर्यंत हा जो आजचा सन्मान आहे या सन्मानासाठी मला पात्र ठरवणारे सर्व माझे भेट आणि माझ्या शिक्षणाचा कणा असणारे माझे बालमित्र आहे. त्याच्याशिवाय हा फेटा, हा सन्मान इथे घ्यायला पात्रच होऊ शकतो. साहेबांनी हे सगळं भारावलेलं वातावरण पाहिलं आणि त्या क्षणी म्हणाले, मॅडम कलेक्टर पेक्षा मोठा सन्मान आज, हा कलेक्टर पेक्षा मोठा सन्मान आहे, याच्यापेक्षा मोठा सन्मान असूच शकत नाही निश्चितच. आणि ही कौतुकाची थाप आपल्याला क्षणोक्षणी पुढे जाण्याचं बळ देत असते, जाणीव करून देत असते की तुला अजूनही काहीतरी करायचंय, काहीतरी विद्यार्थ्यांसाठी झटायचंय आणि शिक्षण क्षेत्रातलं आपल्या क्षेत्रामधलं आपल्या कर्तव्याला जागून आपल्याला पुढचं पाऊल. जग संपूर्ण कोरोनाच्या महामारीनं थांबलं होतं तिथे सर माझ्या पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माझ्या शिक्षणाचा प्रवाह हा सातत्यानं 2 वर्ष अखंडपणे सुरू होता. आणि लक्षात घ्या, माझा नाही, त्याला साथ होती माझ्या माता पालकांची आणि विद्यार्थ्यांची आणि पालकांची. पहा माता काय करू शकतात. आज निपुण भारत अंतर्गत आपण पाहतो आपल्या शाळेमधला, तुमच्या शाळेमधला अतिशय सुंदर असा शाळा पूर्व तयारी मेळावा मी पाहिला, त्याचे फोटोज पाहिले, व्हिडिओज पाहिले, मनाला खूप आनंद वाटला. पहा आपण अनुभवलेला आहे पूर्वीची शाळा कृषीची मध्यंतरी आलेली अवकाळा आणि आजही इथला जो स्टाफ काम करत आहे त्याचीही परिणिती आज आपण समोर पाहत आहात. अतिशय सुंदर अशी माझ्या गावची, माझ्या कुंशीची ही शाळा, हे सगळं कशामुळे आहे, फक्त आणि फक्त आपल्या साथीमुळे. हा पुरस्कार किंवा हा सन्मान माझ्या एकटीचा नाही तर शिक्षणावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा, निस्सीम निस्वार्थीपणे सेवा करणाऱ्या माझ्या प्रत्येक शिक्षकाचा आहे आणि त्या शिक्षकाला साथ देणाऱ्या माझ्या या माता पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा. की माता पालक ज्यावेळी शाळेत येतात सुरुवातीला त्या आल्या आणि आजही त्या येत आहेत, पण त्यांच्यामध्ये झालेला बदल त्या स्वतःहून मला सांगतात. शाळा पूर्व तयारीमध्ये मेळाव्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोणता सांगितला असेल तर तो म्हणजे माता पालक. मला एक सांगायचे, सगळ्यात जवळ
आपलं मूल कुणाजवळ असत? मोठ्याला उत्तर द्यायचंय, आईजवळ असत. पहा, कदाचित त्याच्या बाबांजवळ, त्याच्या आजोबांजवळ, त्याच्या भावाजवळ ते मन मोकळं करणार आहे, पण त्याला हवी असलेली वस्तू कशी मिळवायची आणि ती आईकडून कशी मिळवायची ही प्रत्येक बाळाला निश्चितच माहित असत. आणि हेच शासनाने हेरलं आणि शाळा पूर्व तयारी मेळाव्यामध्ये माता हा गाभाभूत घटक ठेवून तिथे मातांना एक प्रकारे सन्मानित करून शाळेपर्यंत आले. अतिशय सुंदर असे मेळावे कार्यक्रम खूप छान पार पडले. प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये मातांना सहभागी करून घेतलं आणि मातांना आता सुट्ट्यामध्ये त्याचा भावनिक असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, असा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही माझी माता कशा पद्धतीने उपयोगी ठरते हे या मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या सर्व शिक्षक बंधूंनी गावोगावी जे मेळावे घेतले तेथील माता पालकांना प्रत्यक्ष स्वतः कृतीमधून ते प्रात्यक्षिक करून घेतले. म्हणून ज्या दिवशी या पुरस्कार माहीत झाला, पुरस्काराच्या दुसऱ्या दिवशी ज्या त्यावेळेस सांगितलं मॅडम तुम्ही येऊ नका आणि जेव्हा घरून येतात त्यावेळेस आम्हाला सांगा, डायरेक्ट शाळेत येऊ नका. आपल्या गावासारखं स्टँड पासून त्यांनी अगदी प्रत्येक रस्त्यावरती रांगोळ्या जे काही स्वागत होत होतं मन भरून आलं. काय लागतो आपण देणं? फक्त आपण आपलं काम प्रामाणिकपणे करत. पाच विद्यार्थ्यांची शाळा आज अभिमान वाटतो 66 पटावर आहे. माझ्या गावामध्ये 4 शाळा आहेत. ढेकणमा गावामध्ये 4 शाळा आहेत. ढेकणमा तांडा आहे, थापडे वस्ती आहे, जिल्हा परिषदची माझी शाळा आहे आणि संस्थेची शाळा पहिली ते 12 आहे. व्हॉट्सअप ग्रुप केल्यानंतर मात्र पालकांना विश्वास कसा द्यायचा की मी काय करते? तुम्ही माझ्याकडे दिवसभर मुलं पाठवताय, तुमचा भरोसा नाहीये माझ्याकडे. मी काय करणार आहे मी किती सांगणार ना, मी करणार आहे. तर तुम्ही कसा विश्वास ठेवणार माझ्यावर? तुम्हाला काय दिसल मी काय केलंय? तुमचे मुलं दिवसभर 9:30 ते 4:30 पर्यंत काय करतायत? तुमच्या मुलाला काय येते आणि माझ्या मुलाला त्याला इथे शाळेत असताना काय वाटतंय हे फार जास्त महत्वाचं असतं. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अविरतपणे मुलगा शाळेत काय करतो हे पालक घरी बघत होते, अगदी खुश होत होते. 3 महिने साहेब पोटभर जेवायला मिळालं नाही की त्यांना मी पुस्तक सुद्धा हातात घेऊन शिकवलं नाही, कारण परिस्थितीच नव्हती. बसायचं कसं हेच कळत नव्हतं शाळेमध्ये. तो सुरुवातीला त्याला जर शिकवायचं असेल, त्याला शिकण्याची मनस्थिती करायची असेल, तर तो आधी बसला पाहिजे, तो शाळेत टिकला पाहिजे. तो टिकला तर निश्चित शिकणार आहे. मग त्यासाठी सुरू झालं माझ्यातली कवयित्री जागी झाली आणि मग गाणी, गोष्टी, उपक्रम, हसत खेळत शिक्षण आणि त्यातूनच माझं पहिलं पुस्तक ऐसा घडवू बालक ज्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार सुद्धा माझे विद्यार्थी आहेत, जे नॅचरलपणे नैसर्गिकपणे ते तिथं उतरल्या गेली. साहेब व्हायचंय मला, मॅडम साहेब व्हायचंय मला म्हणत म्हणत माझे विद्यार्थी शाळेत येऊ लागले आणि शाळेची बाग माझ्याशी अतिशय सुंदर अशी मिळून गेली. आणि कोरोनाच्या काळामध्ये मुलांसाठीच, मुलांसाठीच तयार केलेलं, मुलांनीच लिहिण्यासाठी प्रवृत्त केलेलं असं सुंदर पुस्तक तयार झालं. आणि त्यानंतरचे जे उपक्रम आहेत फक्त माझ्यापुरते नकोयत मला, ते माझं ज्ञान, माझे उपक्रम मला नकोयत. माझ्या बांधवांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील नवे बाहेर सुद्धा जिथे माझा विद्यार्थी शिकत असेल तिथे त्याला उपयोग झाला पाहिजे. उदात्त हेतू समोर ठेवून आपल्या साहेबांच्या शुभेच्छा संदेश माझ्या या दुसऱ्या पुस्तकाला आहे, ज्याचं नाव आहे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम. हे फक्त घडतंय ग्रामस्थ आणि शिक्षक. पहा, विद्यार्थी फक्त शिक्षक घडवत नसतात, त्याला पालकांची साथ असावी लागते. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हा त्रिकोण जेव्हा सांगता जातो त्यावेळेस विद्यार्थी हा मध्यबिंदू असतो आणि तो निश्चित
त्याचं इप्सित ते तयार करण्यासाठी तयार होत असतो. आणि म्हणून माझ्या माता पालकांना मी एवढंच सांगेल, आवडतंय ना मग त्याला काय दाखवायचं हे तुम्ही ठरवा. त्याला आवडतंय, त्याला निश्चित लहानपणी माहित नसतं ना कि मी काय पाहिलं पाहिजे काय नाही पाहिलं पाहिजे, माहित असते. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला त्याला मोबाईल दाखवता त्यावेळेस त्याला माहित असतं का, असतं का काय बघितलंय? नसतं माहिती. मग तुम्ही दाखवा, त्या माध्यमातून पहा त्याला जे आवडते, त्याला त्यामध्ये रस निर्माण होणार आहे आणि त्यातून ते शिकत जाणार आहे. आणि अशा पद्धतीने आपली मुलं आपल्याला घडवायची आहे, शाळेपर्यंत यायचं आहे, आपल्या मुलाची समस्या आपण गुरुजनांसमोर मांडायची आहे, त्यांचं ऐकून घ्यायचं आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला जे हवं आहे, जसं आपलं मूल घडवायचं आहे तसं आपण घडवणार आहात. आणि निश्चितच उद्याचा सुसंस्कारी असा पालक आपल्या सर्वांना घडवायचा आहे. आणि त्यासाठी आजच आपण या ठिकाणी मनोमन एक प्रार्थना करायची आहे कि मी आजपासून निश्चितच माझ्या मुलाला मी काहीतरी करणार आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतः जबाबदार करणार आहे. आपण आपलं योगदान आपल्या मुलासाठी द्यायचं आहे आणि आपल्या मुलाच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करायचा आहे. परत एकदा माझ्या माणसांच्या ऋणात सदैव राहून या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद. आपण आपला प्रवास सांगत होता आणि सगळेजण ऐकत होतो. आपला सगळा शब्द ना शब्द प्रत्येकाने अंतःकरणाच्या गाभाऱ्यात साठवलाय आणि तो जीवनात आचरणात आणण्याचं काम होईल. आदरणीय उषाताई ढेरेकरपे यांच्यासाठी पुन्हा एकदा या भाषणासाठी जोरदार गाड्या वाजवतो.